नमस्कार, मी प्रमोद पुरी आपले शासकीय कर्मचारी सेवार्थामध्ये स्वागत करीत आहे। आजचा जो विषय आहे तो NPS DCBS बद्दल आहे। NPSचं जे अकाउंट ओपन होते त्याच्या संदर्भात आहे, त्याचे युनिट्स कसे असतात, ते पाहायचे कसे, त्याचे काय फायदे आहे आणि आपल्याला पेन्शन नसल्यामुळे त्याचे कसे फायदे होईल याबद्दलचा हा व्हिडिओ आहे। आणि हा व्हिडिओ फार लांबणार आहे, तर बहुतेक 3 भागामध्ये होईल हा, कारण की प्रत्येक गोष्ट जर तुम्हाला समजून सांगायची असेल तर मला आतमध्ये पूर्ण डीपमध्ये सांगावं लागेल आणि एक एक पार्ट सांगायला गेलो आणि प्रॅक्टिकली दाखवत गेलो तर याला वेळ लागेल। तर बहुतेक आपण याचे 2-3 पार्ट होईलच, तर आपण NPSबद्दल सांगतो। आता NPSमध्ये काय करायचं, या ठिकाणी आपल्या ह्या NPSच्या टॅबमध्ये आता NPSच्या संबंधाची माहिती या ठिकाणी राहील, व्हिडिओ राहील, एक्सेलच्या सीट राहील, त्याच्याप्रमाणे काय करायचं आपण। आता आपण प्रथम CRA NHDL ची एक वेबसाईट आहे, CRA NHDL, त्याला क्लिक करायचं। आणि हे नवीन कर्मचाऱ्यांसाठी पण आहे आणि जुन्या कर्मचाऱ्यांसाठी पण आहे, इन्कम टॅक्स साठी, आणि त्यांनी कसं करायचं आणि बाकी FD आणि बाकी असं गुंतवणूक केल्यापेक्षा याच्यात कशी गुंतवणूक करायची हे पण मी आपल्याला सांगेल आणि फार महत्वाचं सांगतो याच्यामध्ये, तर आपण लक्षपूर्वक सर्व पाहून घ्यायचं। आता बघा इथे काय करायचं, का आपल्याला युजर आयडी येते, प्रान नंबर जो असते तो युजर आयडी आणि पासवर्ड तेव्हा देतात ते। आणि ज्यांना समजा मोबाईल सोबत प्रान अटॅच असेल तर त्यांनी जर फरगॉट पासवर्ड म्हटला तर त्यांना आपल्याला पासवर्ड मिळून जाईल, तर त्यांनी फरगॉट पासवर्ड म्हणून डिटेल्स टाकायचे आणि त्याप्रमाणे आपल्याला पासवर्ड आपल्याला इथं जनरेट करता येईल। किंवा त्यांना जे वेलकम किट मिळालेली आहे NHDL कडनं, तर त्याच्यामध्ये याचे पासवर्ड्स आणि पिन दिलेला आहे, तर तो याच्यामध्ये टाकायचा। आता हे माझा अकाउंट आहे, ह्या अकाउंटमध्ये मी आता मी DCPS वाला नाही आहे, परंतु मी NPS हे 2010 पासून सुरू केलेला आहे, 2010 पासून माझी याच्यामध्ये गुंतवणूक आहे। तर मी कशी गुंतवणूक केली आणि मला याच्यात काय फायदा झाला हे मी आपल्याला सांगतो। आणि याच्यामध्ये मला आपल्याला म्हणजे आपली भारताची अशी संस्कृती आहे की आपण अर्धी सोडून पूर्णच्या मागे लागत नाही, अर्ध म्हणजे पेन्शन हे आपलं अर्धी भाकर आहे म्हणजे हे आपल्याला नेहमीच चालू राहील, परंतु NPS जे नॅशनल पेन्शन सिस्टीम किंवा जे काही असेल हे पूर्ण भाकर झालेली आहे। परंतु आपली संस्कृती आणि आपले पण जे नवीन कर्मचारी आहे त्यांची पण जे धडपड आहे का बा आपली न्यू पेन्शन सिस्टीम न हे करता आम्हाला जुन्याप्रमाणे पेन्शन योजना लागू करावी, तर हीच आपली भारताची संस्कृती आहे का अर्ध असलं तरी चालेल, कारण की याच्यामध्ये जे NPSमध्ये आपल्याला जे अमाऊंट सांगते का बा रिटायर होताना आपल्याला 1 कोटी मिळेल, 2 कोटी मिळेल, जे काही मिळेल, परंतु आपली अशी धारणा आहे का बा एवढं नको आम्हाला, आम्हाला अर्धी भाकरच पाहिजे, याच्याप्रमाणे सर्व हे करत आहे। परंतु NPS काय आहे हे मी आपल्याला सांगतो, मी याच्याबद्दल काही वक्तव्य करत नाही काही NPSबद्दल, परंतु मी आपल्याला याचे NPSच्या सिस्टीमचे फायदे काय आहे, NPSमध्ये कसे अमाऊंट येते याच्याबद्दल मी सांगेल। तर आता मी इथं लॉग इन करतो। याच्यामध्ये आपण सबमिट करू। आता हा अकाउंट आलेला वेलकम 6:45। आता याच्यामध्ये बघा का जे कर्मचाऱ्यांनी NPS नाही केलेलं आहे, म्हणजे ज्यांना NPS अकाउंट ओपन नाही केला आहे, जे कर्मचाऱ्यांना NPSची आवश्यकता नाही आहे परंतु त्यांनी NPS ओपन करायचं, तर त्यांनी काय करायचं NHDL मध्ये जायचं, म्हणजे नवीनवाल्यांसाठी पण सांगतो आणि जुन्यावाल्यांसाठी NPS मध्ये जायचं आणि याच्यात ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून घ्यायचं। आता या ठिकाणी बघा हे
ईएनपीएस हे घ्यायचं, वर्षणी घ्यायचं, हे घ्यायचं. हे घेतल्यानंतर नॅशनल पेन्शन सिस्टीम क्लिक करायची आणि रजिस्ट्रेशन, आणि रजिस्ट्रेशन मध्ये पूर्ण जे काही सांगितलेलं आहे त्याप्रमाणे रजिस्ट्रेशन करायचं. हे रजिस्ट्रेशन जे आहे इंडिव्हिज्युअल घ्यायचं आणि टायर वन आणि टायर टू दोघांनाही सबस्क्रिप्शन करायचं. पॅन नंबर टाकायचं आणि बँकेचं हे टाकलं का, हे सर्व आपल्याला डिटेल्स येईल. आणि कंटिन्यू कंटिन्यू करायचं, आपलं ऑनलाईन सर्व तयार होऊन जाईल. आणि त्यानंतर आपल्याला फक्त फिजिकली जे ऍड्रेस देईल त्या ऍड्रेसवर आपल्याला आपले डॉक्युमेंट्स पाठवायचं, किंवा केवायसी जर ऑनलाईन झाली तर आपल्याला काही लागणार नाही. त्याच्याप्रमाणे सर्वांनी अकाउंट हे करायचं आणि अमाऊंट कशी करायची, काढायची, टाकायची हे मी पण पुढे सांगतो. आता फक्त हे रजिस्ट्रेशन आणि हे यांनी करायचं का, ज्यांना 50,000 फायदा घ्यायचा असेल इन्कम टॅक्समध्ये त्यांनी हे एनपीएस पेन्शन सिस्टीमचं काढायचंच. म्हणजे जे वर्ग 2 अधिकारी आहे त्याच्या पुढे यांनी एनपीएस काढायलाच पाहिजे, किंवा वर्ग 3 ज्यांना इन्कम टॅक्सचं 50,000 बेनिफिट घ्यायचं असेल त्यांनी हे पेन्शनचं अकाउंट काढायचं. 50,000 आपल्याला सूट आहे इन्कम टॅक्समध्ये, हे पुढे सांगतो मी. तर आता या ठिकाणी आपण आलो, याच्यामध्ये बघा कॉन्ट्रीब्युशन ऑनलाईन वगैरे सर्व सर्वच आहे. आता याच्यामध्ये बघा मी तुम्हाला पर्सनल अकाउंट्स डिटेल सांगतो. कारण की मी 2 काढले, माझ्या नावाने काढलंय आणि मिसेसच्या नावाने, दोघांच्या नावाने काढलेलं आहे, तर त्याच्यामुळे हे पर्सनल डिटेल्स राहील. तर बघा हे जे प्लॅन ऍक्टिवेट केलेलं आहे हे काढलंय 2016 काढलेलं आहे, आणि दुसरं अकाउंट जे आहे ते 2010 काढलेलं आहे. म्हणजे 2010 पासून मी याच्यामध्ये इन्व्हेस्ट करत आहे. तर याच्याप्रमाणे हे सर्व डिटेल्स आपले राहिले, यामध्ये सर्व ऍड्रेस वगैरे सर्व पाहून घ्यायचं. आणि आपण जे एनपीएस धारक आहे सुरुवातीला शासकीय कर्मचारी, तर त्यांनी आपलं या ठिकाणी लॉग इन होऊन या ठिकाणी आपला सर्व डाटा अपडेट करायचा. अपडेटचे हे टॅप पाहून घ्यायचे, सर्व टॅपमध्ये दिलेलं आहे त्याप्रमाणे अपडेट्स करायचं. याच्याप्रमाणे हे झालं नॉमिनी डिटेल, झालं बँक डिटेल, झालं स्कीम कोणत्या घेतल्या आहे. तर मी SBIची स्कीम घेतलेली आहे. याच्यामध्ये ज्या 5 स्कीम आहे तर त्याच्यामध्ये SBI, सर्वजण SBIला विश्वास करतात, मी SBI घेतलेली आहे. आणि टायर 1 कसं राहते, ECG याच्याप्रमाणे फंड्स मी घेतलेले आहे. आणि आपण वेगवेगळे पण घेऊ शकतो, म्हणजे तर त्याच्याप्रमाणे हे पाहायचं. आणि याच्याप्रमाणे काय आहे का, वयाच्या नुसार ऑटोमॅटिक जर आपण घेतलं तर वयानुसार इक्विटीमध्ये किती पैसा झाला पाहिजे. तर आता याच्यामध्ये काय होते का, हा सी म्हणजे इक्विटीमध्ये आला असेल 17%, नंतर थोडी रिस्क आणि इतर काहीच रिस्क नाही, म्हणजे 59% हा जो डेप्ट फंड राहतो किंवा FD वगैरे असं त्याच्यामध्ये, म्हणजे 59%, समजा 8% जे आपलं व्याजदर आहे किंवा 7% आहे त्याच्यामध्ये राहते, ही इक्विटीमध्ये राहते. आणि हे अजून मार्केटमध्ये शेअर मार्केटला वगैरे त्याच्याप्रमाणे हे ठरवले जाते. KYC वगैरे हे सर्व याच्यातले सर्व टॅप पाहून घ्यायचे आपण, KYC झाली का नाही, KYC आधारच्या बेसवर वगैरे सर्व हे पाहून घ्यायचं आपलं. आता याच्यामध्ये कसं का, आपल्याला जर आपण नवीन जर अकाउंट ओपन केलं असेल तर त्यांनी कॉन्ट्रीब्युशन ऑनलाईन इथे क्लिक करायची, आणि कॉन्ट्रीब्युशनचं जे काही असेल ते आपण कॉन्ट्रीब्युशन इथून करायचं. आपल्याला जे समजा ज्या फंड्सवर घ्यायचं असेल, तर आता इथे केलं वर काय करते का, तो आपल्याला वेबसाईटवर घेऊन जाते आणि तिथून फंड्स वगैरे आपल्याला बँकेचं डिटेल्स वगैरे भरलं का आपले फंड्स ह्या अकाउंटमध्ये येऊन जाईल 2 दिवसानंतर. तर इथून आपण हे घेऊ शकतो. नंतर चेंज स्कीम प्रिफरन्स दिलेला आहे, आपल्याला जर चेंज करायची असेल तर याच्यामध्ये टायर 1 टायर 2 जर चेंज करायचं असेल तर हे जर आपण इथून जर केलं तर हे आपल्याला करता येते. परंतु हे जे शासकीय कर्मचारी आहे त्यांच्याकरिता ओपन होते का नाही ते पाहावं लागेल. कॅप्चर प्रिफरन्स रिक्वेस्ट, बरं हे नाही म्हणते सध्या, म्हणजे इथं नाही होत आहे. परंतु इथून आपल्याला चेंज करता येते. एरर दिलेलं आहे नाही आहे, बरं ठीक आहे. नंतर दुसरं आहे फंड मॅनेजर, इथे पण नाही देऊन राहिला सध्या.
आता याच्यामध्ये विड्रॉलचं पण फॅसिलिटी दिलेली आहे, पार्शली विड्रॉल फ्रॉम टायर वन, टायर वन मधून आपल्याला जे 25% काढता येते अमाऊंट, म्हणजे जी आपली स्वतःची रक्कम जमा आहे शासकीय कर्मचाऱ्याची त्याच्यात काढता येते. परंतु यांना ही फॅसिलिटी इथून चालू आहे का नाही हे मला माहिती नाही सध्या, कारण की हे आपण जर प्रयत्न करून पाहाल इथून जर झालं का ट्रान्झॅक्शन तर ठीक आहे, नाही तर आपल्याला आपल्या DDO थ्रू कोषागाराला पाठवावं लागेल आणि कोषागार NSDL कडे पाठवेल आणि पार्ट टूला इथूनच आपल्याला करता येते. पार्ट टूचं जे विड्रॉल आहे ते आपल्याला इथून विड्रॉल करता येते. आणि पार्ट टू मध्ये जर टाकला तर काय फायदा होते किंवा किती हे होते प्रॉफिट मिळते हे पण मी आपल्याला सांगतो पार्ट टू मध्ये. आता इथून सिलेक्ट केलं, आणि या ठिकाणी समजा आपलं नाव आलेलं आहे. आता व्हॅल्यू अनडेटेड समजा 21,000 आहे आणि टोटल व्हॅल्यू ऑफ टायर टूचं जे आहे ते 1,07,000 आहे आपलं हे आलेलं आहे. आणि विड्रॉल ड्यू टू म्हणजे आपल्याला किती विड्रॉल करायची आहे, तर पर प्री मॅच्युअर्ड एक्झिस्ट टायर टू. आता आपण टायर टू मध्ये काढायचं, टायर टू मधलं सांगतो आम्ही. टायर टू मधून इथे केलं का अमाऊंट पुढे चालून अमाऊंट किती पाहिजे किंवा युनिट किती पाहिजे याच्याप्रमाणे करायचं आणि ओके जर झाल्यानंतर आपल्या अकाउंटमध्ये 3 दिवसात आपल्याकडे पैसे जमा होऊन जाईल. म्हणजे ज्यांनी बाकीचं इन्व्हेस्टमेंट न करता या ठिकाणी जर इन्व्हेस्ट केलं तर सेफ आहे, कारण की यामध्ये सर्व जे फंड्स मॅनेजर बसवलेले आहेत ते शासकीय कर्मचाऱ्यांचा पैसा असल्यामुळे प्रॉफिट कमी झाला तर चालते परंतु मायनसमध्ये आलं नाही पाहिजे हा उद्देश असल्यामुळे त्याच्यामध्ये चांगले फंड मॅनेजर नेमलेले आहे. हे विड्रॉलचं झालेलं आहे. नंतर आपण इन्व्हेस्टमेंट समरी घेऊ, तर ट्रान्झॅक्शन समरीमध्ये येऊ, कारण की जेवढं आपण याच्यातला बारीकमध्ये जाऊ त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण समजेल. आता या ठिकाणी बघा टायर वन मध्ये आजच्या पोझिशन मध्ये आपण पाहू स्टेटमेंट काय दाखवते. आणि माझा शेअर मार्केटचा 20 वर्षाचा अनुभव आहे आणि NPS मध्ये पण 10 वर्षापासून मी गुंतवणूक करत आहे, तर मला याच्याबद्दल बरंच माहिती आहे. तर त्याच्यामुळे बाबा आपल्याला सर्व माहिती व्हायला पाहिजे, कारण की आपल्याला माहितच नाही की आपले फंड्स कसे असतात, काय होत आहे, NAV काय आहे, आपल्याला काहीच बऱ्याचशा गोष्टी माहीत नाही आहे. तर ह्या सर्व आपल्याला गोष्टी जाणून घ्यायच्या आहे, तर याच्याकरता एक एक गोष्ट आपल्याला पाहून घ्यायचं आहे. आता बघा हे जे मी जे तुम्हाला ऑनलाईन म्हटलं तर बघा माझा ऑनलाईनच ई NPS मधूनच ऑनलाईन अकाउंट केलेला आहे, म्हणजे मी मॅन्युअली कुठे गेलेलो नाही आहे, ऑनलाईनच माझा अकाउंट आहे याच्यामध्ये सर्व. आता बघा टोटल कॉन्ट्रीब्युशन 13 ऑक्टोबर पर्यंत आलेला आहे 18,000 आणि आपली जी व्हॅल्यू आहे ती आली 21,000 आणि याच्यावर प्रॉफिट आहे 3,700 रुपये आणि हे वयानुसार आपल्याला हे झालेलं आहे. आणि याच्यामध्ये जे इयरली आपल्याला जे मिळालं आहे 7.84%, आता हे कसं मिळालं तर याचं इयर वाईज कॉन्ट्रीब्युशनचं हे 16, 17, 18 हे कॉन्ट्रीब्युशनचं याचे अमाऊंट राहते कशी झालेली आहे, तर 7.84 म्हणजे आपल्या FDचा जो रेट आहे त्याच्यापेक्षा जास्तच आहे आपल्याला. तर याच्याप्रमाणे हे झालेलं आहे. आणि फायनान्शियल इयरला किती झालेलं आहे, तर फायनान्शियल इयरला 9.5 झालेला आहे. तर याच्याप्रमाणे काय होत आहे का बा ह्या स्कीम ज्या 3 आहे ह्या स्कीममध्ये कॉन्ट्रीब्युशन अमाऊंट किती गेली आहे 17,000, युनिट्स किती मिळाले, या तारखेचा NAV किती आहे, याच्याप्रमाणे हे सर्व झालेलं आहे. ते याप्रमाणे झालं हे टायर वनचं. आता मला आपल्याला प्रामुख्याने सांगायचं आहे का टायर टू मध्ये इन्व्हेस्ट करा आपण, कारण की आपल्याकडे जर पैसा शिल्लक उरला असेल तर तो टायर टू मध्ये करायचा. आता टायर टू मधलं सांगतो मी कसं येते. आता इथे आपण टायर टू सिलेक्ट करू. आपलं टायर टू नसेल तर इथे टायर टूचं दिलेलं आहे, टायर टूला सबस्क्रिप्शन हा म्हणून, तर त्याच्या टायर टू मध्ये बघा सबस्क्रिप्शन ऑफ टायर टू, तर जे सरकारी कर्मचारी आहे त्यांनी टायर टू मध्ये सबस्क्रिप्शन करावं. आता बघा याच्यामध्ये हे सर्व आलेलं आहे.
बघा आता याच्यामध्ये काय दाखवत आहे, टोटल अमाऊंट आपली आहे 13 ऑक्टोबरला 85,000 आणि टोटल व्हॅल्यू जी दाखवत आहे ती दाखवत आहे 1,07,000, म्हणजे आपल्याला याच्यामध्ये 22,000 प्रॉफिट इथं आलेला आहे टायर टू मध्ये. टायर वन बद्दल बोलत नाही टायर टू ला, तर टायर टू ला हे ऑटो घेतल्यामुळे एवढं झालं. म्हणजे पर इयर समजा इयरली जर पाहिलं म्हणजे आपण जेव्हापासून 16 पासून केलं म्हणजे 3 वर्षामध्ये आपल्याला ऍव्हरेज मध्ये 8.58 आपल्याला अमाऊंट मिळालेली आहे. तर बघा आता इथे आणि माझा सांगायचा दृष्टिकोन हाच आहे की आपल्याला सर्व जर एकदा लक्षात आलं तर काही प्रॉब्लेम नाही. बघा आता काय केलं, 22 मार्चला 1,000 टाकले, याला 500 टाकले, नंतर 5 डिसेंबरला 35,000 टाकले, 8 डिसेंबरला हे टाकले, 16 डिसेंबरला 45,000 टाकले, अशी ही अमाऊंट आपण टाकलेली आहे म्हणजे 1,07,000. आणि याच्यातून काढलेला पण 1,07,000 अमाऊंट आलेली आहे. तर याचं बायफ्रिकेट पण आपल्याला पूर्ण पाहता येईल कसं आलं आहे. आता आपण होल्डिंग स्टेटमेंट मध्ये जाऊ. टायर वन आला आपल्याला होल्डिंग स्टेटमेंट, टायर टू च पाहायचं. टायर वनचं तर जे राहील आपल्याला ते वयाच्या 58 वर्षापर्यंत ते कंटिन्यू हे राहील, आपल्याला त्याच्यामध्ये काही जास्त करायचं नाही. पण आपल्याला टायर टू बद्दल, हा टायर टू मध्ये बघा 1,07,000 डिटेल दाखवते आपलं होल्डिंग किती आहे. आता आपण हे बघू का बा आपल्याला प्रॉफिट किती झाला. आता आपण जे सुरुवातीला जे 13,000 आपले गुंतवले होते ते याप्रमाणे आपल्याला युनिट्स आले आणि एनईव्ही आलेला आहे याच्याप्रमाणे. हे डेट वाईज ट्रान्झॅक्शन दाखवलेलं आहे, म्हणजे ई स्कीम, सी स्कीम आणि जी स्कीम ह्या 3 स्कीम दाखवलेल्या आहे याच्याप्रमाणे. आणि जे 80C मध्ये 50,000 जे म्हटलं होतं तुम्हाला, तर डिडक्शन अंडर 80C 1B 50,000. तर 50,000 आपल्याला हे लाभ घेण्याकरता सर्वांनी हे अकाउंट ओपन करायचं आणि आपल्याला याच्यामध्ये टायर वन मध्ये पैसे जर टाकले तर आपल्याला 50,000 इन्कम मध्ये बेनिफिट मिळेल. जे स्टँडर्ड डिडक्शन आपलं 1.5 लाख आहे तर तिथे 2 लाख होऊन जाईल. त्याच्याप्रमाणे हे आपण करायचं. आता याच्याप्रमाणे मी आपल्याला एक्सेल शीटवर दाखवतो का बाबा हे कसं केलेलं आहे. बघा आता आपण हे जे इन्व्हेस्ट केलेली होती आणि याच्यात बघा व्ह्यूज मध्ये आपल्याला स्कीम एनईव्ही म्हणजे केव्हाचा एनईव्ही काय होता याच्याप्रमाणे आपल्याला लक्षात येईल. आता हा व्हिडिओ पुष्कळ मोठा होऊन आला. आता हा एक व्हिडिओ इथे थोडं संपवतो, एवढं सांगून देतो. आता बघा आता हे एक सीट केली 2016 मध्ये. आपण जे पेन्शन टायर वनची गोष्ट घेऊ, टायर वन मध्ये आपण काय केलं होतं 13,000 हे अमाऊंट दाखवलेली होती आपल्याला इथे. बघा याचं एनईव्ही आपल्याला हे घेता येते, इथून शोधता येते एनईव्ही. इथून फंड्स घ्यायचा म्हणजे SBI फंड्स घेतला, ऑल फंड्स. आणि आपण 2016 एनईव्ही घेऊ, 2016 जानेवारी मध्येच घेऊ. 1 जानेवारीला काय होत तर आणि इथलं केल्यानंतर हे एनईव्ही आलेला आहे. तर ह्या एनईव्हीला एक्सपोर्ट टू एक्सेल करू आणि एक्सपोर्ट टू एक्सेल आपण इथे केलेलं आहे. आता हे ह्या सीट्स आलेल्या, आता हे दाखवतो आपल्याला म्हणजे सर्व इथून डाटा घेतलेला आहे, मी माझ्या हातचं काही सांगत नाही आहे. आता आपण काय करू का हे या ठिकाणी आपण जे केलेलं होतं, तर बघा आपण आपल्याला जे काही प्रॉफिट मिळाला आपण 20 रुपयांनी घेतलं होतं 205 युनिट
31 मार्च 2017 प्रॉफिट याच्यावर टोटल अमाऊंट एवढी झाली, प्रॉफिट 400 म्हणजे 11% आपल्याला याच्यावर प्रॉफिट मिळालं. आता याच्यामध्ये 11% मिळालं, आजचा जो एनईव्ही आहे तो आहे म्हणजे 20 रुपयाचा जो 2017 एनईव्ही होता 31 मार्चला तो आजच्या तारखेत 24 रुपये एनईव्ही झाला. म्हणजेच काय होत आहे का, टोटल अमाऊंट जी आपली झालेली आहे ती 37.96 झालेली आहे, 4,978 रुपये. म्हणजे आपल्याला याच्यावर प्रॉफिट जे मिळालेलं आहे याच्यातून हे वजा केलं तर आपल्याला प्रॉफिट मिळाला आहे 1,181 रुपये. आणि टोटल प्रॉफिट जे झालेलं आहे आपल्याला 31% झालेलं आहे ह्या अमाऊंटच्या. आणि आपण 3 वर्ष जर पकडले म्हणजे 17, 18 आणि 19 म्हणजे 17, 18 आणि 19 तर आपल्याला 10.37% 3 वर्षाचं जर आपण ॲव्हरेज केलं तर 10% आपल्याला याच्यात प्रॉफिट मिळालं, याच्यात 8% याच्यात येईल. म्हणजे काय होत आहे का, आपल्याला टोटल अमाऊंट आपली अमाऊंट 13,000 अमाऊंट होती, आपल्याला टोटल प्रॉफिट जे झालं ते 13,965 अमाऊंट आणि आपल्याला प्रॉफिट झालं 13,000 अमाऊंट 17,000 झाली आणि आपल्याला प्रॉफिट जे झालं 3,668 रुपये झालं. म्हणजेच हे झालं 27% आणि ॲव्हरेज मध्ये 9% म्हणजे ओव्हरऑल जर आपण केलं म्हणजे आपल्याला 2 वर्षात आपल्याला एवढे अमाऊंट मिळाली तर आपण एफडीच्या हिशोबापेक्षा आपल्याला इथे जास्त मिळत आहे. आता परंतु हे झालं टायर 1. आता टायर 2 मध्ये येऊ. आता हे टायर 2 चं कॉन्ट्रीब्युशन. टायर 2 मध्ये आपण काय केलेलं आहे, 84,000 आपण इन्व्हेस्ट केलेले आहे 31 मेला. याच्याप्रमाणे आपलं जे युनिट झाले हे युनिट्स झाले आणि एनईव्हीची ही व्हॅल्यू झाली. आता याच्यामध्ये बघा कसं होत आहे का, आजचा जो एनईव्ही आहे तो 22 रुपये आहे. म्हणजे आता आपल्याला हा जो प्रॉफिट आहे तेव्हाचा होता, पण आजच्या तारखेत जर आपल्याला काढायचं असेल तर आजचा याचा एनईव्ही 22 रुपये आहे. आता 22 रुपये झाला तर काय झालं, 1,13,74 युनिट्स होते, 22 रुपये एनईव्ही, याच्याप्रमाणे झालं 30,000. ह्या फंड्सला आला 19,000 आणि याला 54. म्हणजे काय होत आहे का, 84,000 ची व्हॅल्यू झाली आपली 1,04,000. 1,04,000 आणि 1,04,000 काय होत आहे का, हे आताची धरली आणि आधी जे पाहिलं होतं आपण तर तेव्हा आपल्याला 1,07,000 दाखवत होता. बघा हे टोटल स्कीमची 1,07,000 तर हे 24 एनईव्ही 22, 25 आणि 25 तर आपण काय केलं ऍव्हरेज मध्ये पकडलं होतं. तर आपण म्हणजे एकदम जास्त दाखवतच नाही, जेवढं येतं तेवढंच दाखवतो. ते 1,04,000 दाखवते. म्हणजे याच्याप्रमाणे काय होतं की आपल्याला अप टू डेट प्रॉफिट 20,000 मिळाला. म्हणजेच 3 वर्षात जे पर्सेंटेज झालं 24%, म्हणजे आपल्याला पर इयर 8.5 झालेला आहे. तर याच्याप्रमाणे हे अमाऊंट्स होतात. आणि हे जर आपण 1,07,000 दाखवलं असतं म्हणजे हे वाढवलं असतं तर अजून आपल्याला हे युनिट वाढले असते या ठिकाणी. तर याप्रमाणे आपल्याला हा इथे फायदा होते, म्हणजे 8%च्या वरच राहते, 8 ते 10%. आणि माझ्याकडे तो सध्याचा डिटेल्स नाही तर आपल्याला दाखवलं असतं. हे बघा, आता मी जेव्हा फंड्स हे केले होते तर याच्यामध्ये झाला. आता एक दुसरा अकाउंट ओपन करून दाखवतो. आता याप्रमाणे मग आपल्याला हा प्रॉफिट आपल्याला दिसते. समजा हा जर टायर 2 मध्ये केला तर आपल्याला हा 27% होत आहे. म्हणजे हे आता डिटेल्स केलेला आहे, 24%, 8%, याच्याप्रमाणे आपल्याला हा प्रॉफिट दिसते. आता आपल्याला हे जर एनईव्ही मध्ये केलं, आपल्याला समजा पेन्शन साठी कसं राहील तर काय केलंय, मी एक हा उदाहरण एक तयार केलेला आहे का, S13 मध्ये समजा एक कर्मचारी लागला 2016 पासून. आता
35 बेसिक आहे, हे इयरली बेसिक काढलं आपण, म्हणजे 40 जे स्टेज दिलेले आहे हे 40 स्टेज काढलेले आहे. आता याच्याप्रमाणे डीए किती राहील हे काय, तर आता हे पुढच्या व्हिडिओमध्ये हे पूर्ण सांगेल हा याचा भाग. तर त्याच्यामुळे आपल्याला किती फायदेशीर होते आणि काय आहे आणि एनपीएस मध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन कसं होते हे सर्व याच्यात टाकलेलं आहे. म्हणजे बेसिक डीए अमाऊंट 14% गव्हर्नमेंट टाकत आहे, 10% आपण, 24% टोटल डिडक्शन होत आहे एनईव्ही प्रत्येक वर्षाचा, हे कसं घ्यायचं युनिट्स वगैरे याच्याप्रमाणे, आणि आपल्याला टोटल प्रॉफिट किती होत आहे, समजा 801% इयरली 20% होत आहे, त्याच्याप्रमाणे हे कसं येत आहे, तर हे पण तुम्हाला मी याचं पुढच्या व्हिडिओमध्ये हे सांगेन. कारण की हा एखादा पण जर सांगितलं तर आपल्याला पण त्रास म्हणजे हे वाटेल, बोर होईल. त्याच्या अनुषंगाने ह्या व्हिडिओमध्ये मी बरेचसे फंड्स वगैरे काढलेले आहे आणि त्याप्रमाणे पुढच्या व्हिडिओमध्ये हे सांगेल याच्याप्रमाणे डिटेल्स. म्हणजे आपण जर हे एक्सेलची शीट आपण जर याच्यात आपण आपला डाटा भरला तर आपल्याला पण लक्षात येईल, मी इयरली टाकला तुम्ही मंथली टाकला तर अजून डिटेल्स येईल, पण याच्याप्रमाणे किती अमाऊंट आपला जमा होते किती होते हे सर्व आपल्याला सांगेल पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि याच्यामध्ये जे आपण आलेलं आहे त्याच्यामध्ये होल्डिंग्स आणि हे दिसेल आपल्याला. रजिस्ट्रेशनमध्ये तुमचं पूर्ण अपडेट्स करून घ्या, जे जे अपडेट्स करायचं असेल, अपडेट्स युअर पर्सनल डिटेल्स, इथं कंप्लेंट्स करायची असेल तर. आणि व्ह्यूजमध्ये आपल्याला पर्सनल अकाउंटचं दिसेल, एनईव्ही दिसेल, बिल केव्हा केव्हा झालं, टायर डाउनलोड, ई प्रान पण आपल्याला इथून प्रिंटआउट काढता येते. ज्यांना ई प्रान किट नसेल मिळाले तर ते इथून डाउनलोड करू शकतात. आणि या ठिकाणी याचं आपल्याला काही हे नाही आणि पासवर्ड चेंज आणि हे याच्याप्रमाणे हे येईल. आता हे झालं एक अकाउंट. आता एक दुसरे 2 मिनिटात मी दुसरं आपल्याला अकाउंट दाखवून देतो. हे दुसरं अकाउंट ओपन केलं, त्याचे ते इन्व्हेस्टमेंटच दाखवतो आपल्याला. टायर वन हे मिसेसच्या नावाने आहे, 2010 पासून काढलेलं आहे. आपल्याला जर एकदा समजलं म्हणजे याच्यात गुंतवणूक कशी करायची हे जर आपल्याला लक्षात आलं तर आपण याच्यात गुंतवणूक करू शकता. हे बघा 9 डिसेंबर 2010 ला काढलेला आहे अकाउंट आणि त्याच्या आधीपासूनच माझा याचा अभ्यास चालू आहे. तर बघा आता याच्यात काय होत आहे का, आपण तेव्हापासून काढला तर आपल्याला जे रिटर्न्स दाखवते इथे बघा का, आतापर्यंत आपले 70,000 जमा झाले आणि 70,000 ची व्हॅल्यू झाली 1,05,000 आणि प्रॉफिट झालं 35,000. म्हणजेच ओव्हरऑल ऍव्हरेज मध्ये जे झालेलं आहे आपलं ते झालंय 9.38. 14 पासून हे कॉन्ट्रीब्युशन दर महिन्याला मी 500 रुपये प्रमाणे करतो, हे कॉन्ट्रीब्युशन आलेलं आहे मध्यात मी ऍड केलं होतं अजून. तर याच्याप्रमाणे हे आपलं 1,05,000 ची टोटल झाली आणि 1,05,000 ची व्हॅल्यू जी आहे म्हणजे 70,000 ची जी व्हॅल्यू आहे ती झाली आहे 1,05,000, म्हणजे 35,000 या ठिकाणी प्रॉफिट आपल्याला सध्या आहे, म्हणजे जेव्हा आपल्याला काम पडेल तेव्हा. आता याच्याच प्रमाणे आपण टायर 2 मध्ये सांगू. म्हणजे जे सरकारी कर्मचाऱ्यांना जे कापते त्याच्याबद्दल त्यांना किती भेटेल वगैरे हे सर्व कसं एक्सेलच्या शीटमध्ये आपली शीट आपण कशी तयार करायची हे पुढच्या भागात सांगेल. आता याच्यात तर पूर्ण मी ओव्हरऑल ह्या सिस्टीमची माहिती सांगितलेली आहे आणि फक्त आता पुढचं राहिलं आपलं का आपल्याला किती मिळेल आणि आपलं किती अमाऊंट जमा होत आहे आणि कसं बघायचं कसं लावायचं एनईव्ही वगैरे सर्व. तर याच्यात आता हा टायर 2 चा आपण 2015 केला होता सुरू. आता याच्यामध्ये बघा 1,85,594 अमाऊंट दाखवत आहे आणि 13 ऑक्टोबर पर्यंत 65,000 कॉन्ट्रीब्युशन हे झालं आणि याच्यात 31,000 म्हणजे काय आलं का आपण याच्यातून पैसे काढलेले आहे, जे 1,85,000 याच्यापर्यंत व्हॅल्यू आणि कॉन्ट्रीब्युशन अमाऊंट झाली आपली 65,000 आणि प्रॉफिट झाला 31,000. आता हे पाहू पण कसं येते. तर आता बघा टायर 2 याच्यासाठी म्हणत होतं का बघा किती पर्सेंटेज दाखवत आहे, 11.77% आपल्याला पर्सेंटेज दाखवत आहे. बघा इथे आपण 1,000 रुपये 500 रुपये याच्याप्रमाणे सुरू केलं, मग मधात आपण परत पैसे टाकले
आणि याच्याप्रमाणे आपण हे असे पैसे टाकत गेलो. आणि बघा इथे पैसे टाकले आपण 30 नोव्हेंबरला आणि 8 जुलैला आपण काढले हे 90,000 काढले आणि हे 58,000 काढले. म्हणजे आपण इथे टाकले पण आणि काढले पण म्हणजे याच्यात विड्रॉल पण होते. बघा हे विड्रॉल दाखवलेलं आहे, इथे कॉन्ट्रीब्युशन होतं, त्याच्याप्रमाणे आपली आजचा ही व्हॅल्यू 65,000 झालेली आहे. म्हणजे सर्व प्रॉफिट वजा जातं हे सर्व आपल्याला इथे दिसेल. म्हणजे आजची जी व्हॅल्यू झाली आपली आहे, नेट कॉन्ट्रीब्युशन 54,000 आहे, 54,000 65,000 आहे, म्हणजेच रिअलाइज प्रॉफिट झालाय 10,000. म्हणजे 15 पासून तर याच्यात 10,000 म्हणजे चांगला प्रॉफिट आहे आपल्याला. हे ह्या वर्षाचं कॉन्ट्रीब्युशन येते. होल्डिंग स्टेटमेंट मध्ये 105 होल्डिंग दाखवलेलं आहे आणि याच्यामध्ये 65. तर याच्याप्रमाणे आपल्याला हे सर्व पाहता येईल. आणि आपण जे आपण कॉन्ट्रीब्युशन करतो म्हणजे जे आपण इन्कम टॅक्स साठी जे बेनिफिट्स घेऊ तर ते व्हॉलंटरी कॉन्ट्रीब्युशन स्टेटमेंट या ठिकाणी तयार होते. आणि याच्यामध्ये आपल्याला इयर वाईज आपल्याला दिसते. आता 19-20 ला जर जनरेट केलं तर आपण जे केलेलं आहे हेच कॉन्ट्रीब्युशनचं हे टोटल आलं 7,500 हे कॉन्ट्रीब्युशनचं अमाऊंट आपली. म्हणजे इन्कम टॅक्समध्ये आपल्याला एवढ्या अमाऊंटचा आपल्याला फायदा घेता येईल, जे 50,000 पर्यंत लिमिट आहे. तर याच्याप्रमाणे आपण फायदा घ्यायचा, सर्वांनी अकाउंट नवीन ओपन करायचं, काही फरक पडत नाही. फक्त आपल्याला वर्षातून दोनच एंट्र्या करायच्या आहे. एक टायर वन मध्ये 5,000 रुपयाचे वाटते आणि टायर टू मध्ये 500 रुपयाचे. अशा दोनच एंट्री आपल्याला 1,500 रुपये दरवर्षी टाका, बाकीचे टाकणं झाले नाही. हा अकाउंट टाका आणि याच्याप्रमाणे हे पूर्ण पात्र करा, म्हणजे आपल्याला याचा बेनिफिट्स मिळेल. तर आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी मी संपवतो. याबद्दल अजून पुढच्या भागात पूर्ण डिटेल्स स्टेटमेंटचं एक्सेलचं शीट सांगेल. अजून मी पण अभ्यास करतोय पूर्ण डिटेल्स काढण्याकरता आणि त्यानंतर हे आपल्याला परत आपल्या समोर आणेल. शक्य जर झालं तर इयर वाईज जर मिळत असेल, इयर वाईज काढलेलं आहे, अजून डिटेल कसं मिळतं हे मी शोधतो आणि आपल्याला प्रॉफिट वगैरे कसं काढता येईल हे सर्व याच्याबद्दल हे करेल. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये एवढंच हे सांगतो. आणि या ठिकाणी एनपीएसमध्ये आता एनपीएसच्या अनुषंगाने कसं करायचं, एनपीएसवाल्यांना एनपीएसचं अकाउंट सेवार्थमध्ये कसं काढायचं त्याच्याबद्दलचा व्हिडिओ वगैरे, बऱ्याचशा गोष्टी आता एनपीएसच्या अनुषंगाने या ठिकाणी टाकण्यात येईल. तर आजचा हा व्हिडिओ यातून संपवतो. नमस्कार, धन्यवाद.